नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील 500 वर्षापूर्वीपासून पुरातन असलेल्या पावन गणपती मंदिरात गणेश उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या सप्ताहाची हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. शिरसगाव येथे भाजपचे उत्तर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसगाव भजनी मंडळ तसेच महिला भजनी मंडळ यांच्या सहकार्याने गेल्या 18 वर्षापासून पावन गणपती मंदिरात गणेश उत्सवाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावेळी कीर्तन प्रवचन आदी प्रकारच्या विविध धार्मिक कार्यक्रमासह अखंड अन्नदानाचे कार्यही मोठ्या प्रमाणात केले जाते. या सप्ताहासाठी शिरसगावसह खामगाव गोपाळपूर आदी गावातून हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा. विडा उचललेला आहे. इकडे मात्र गोकुळामध्ये सगळ्या घरी निरोप होत झाला. ऐकलं का म्हणले काय? नंद बाबा यशोदामायाला मुलगा झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णांदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया, तोरणे करती कथा कार्तिकाने तुकामणी छंदे येणे विधिले गोविंदे, असा आनंदाचा सोहळा गोकुळामध्ये सुरू झाला. विठ्ठल विठ्ठल. 500 वर्षाहून अधिक परंपरा लाभलेला पावन गणपती श्री क्षेत्र शिरसगाव तालुका नेवासा या ठिकाणी गेल्या 500 वर्षापूर्वी देखील याची या पावन गणपतीचे मंदिर आहे याची आख्यायिका आहे. माझ्यासोबत काही या ग्रामस्थ आहेत, काही या देवस्थानचे भक्त आहेत. तर नेमकं किती वर्षापासूनची ही जी परंपरा आहे, हे जे गणपती मंदिर आहे, कधीपासून आहे आणि याची नेमकं आख्यायिका काय आहे? जवळजवळ आता आम्ही आमच्या आजोबांना जरा विचारलं तर ते सांगतात आम्ही आमच्या आजोबाच्या बोटाला धरून या ठिकाणी यायचो, त्यामुळे पूर्वीपासून याचा इतिहास आम्हाला जुने जाणती मंडळी सांगायची की हा श्री क्षेत्र पैठण ते नेवासा या वारीला येत असताना त्या तिथले भाविक या ठिकाणी हीच त्यांना खरी वाट अस मधली वाट असल्यामुळं ते या ठिकाणी ये जा करत असतो. म्हणून नेवाशाचा दगड आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात चांगला दगड म्हणून गणला जातो. म्हणून या दगडाचा आपण गणपती तयार करून आपल्या पैठण क्षेत्री घेऊन जावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते गणपती बाप्पा तयार करून ते इथून गाडी बैलामध्ये घेऊन जात असताना या ठिकाणी ते चाक चुरलं. मग आपण पुढच्या वेळेस आलो का बाप्पा घेऊन जाऊ, परंतु गणपती बाप्पा त्यांना जागचा काय त्या ठिकाणी हला ना, म्हणून त्यांनी याच ठिकाणी गणपती ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणून आणि त्या पैठणहून येत असताना गारगुटी आणायची आणि या ठिकाणी त्याला छोटा वाटा करता करता ते वाट्यावर गणपती राहिला. परंतु ज्यावेळेस आमचा योग आला या ठिकाणी, योग असा आला का या ठिकाणी समाजाला एक धारणा झाली होती गणपती दुष्काळ जर असेल तर गणपती पालथा पाडला का या ठिकाणी पाऊस यायचा. आणि ज्यावेळेस पाऊस आल्यानंतर गणपती वरती भजनी मंडळ येऊन या ठिकाणी भजनं करून तो गणपती सरळ करायची. एकवेळेस गणपती आम्ही असंच बघायला आलो असता त्या ठिकाणी आम्हाला थोडं वाटलं बघितलं काहीतरी करावं, पण लहान असल्यामुळे हिंमत होईना. मग या ठिकाणचं आमच्या गावाचं वैभव आमचे मार्गदर्शक माननीय विठ्ठलराव लंगे पाटील यांनी आम्हाला थोडासा पुढाकार दिला आणि थोडी सूचना केली, बघ चला तुम्ही त्या काय करा, थोडं लक्ष द्या, थोडं झाडून या ठिकाणी घेजा. म्हणून ते कार्य करता करता चतुर्थीच्या पंक्ती होता होता आता या ठिकाणी आम्ही सप्त्याला सुरुवात केली. जवळजवळ आज आमचं 18वं वर्ष पूर्ण होत आहे. या 18 वर्षामध्ये या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर असं कार्य त्यांच्या वातावरण घडलं. जवळजवळ भाऊच्या माध्यमातून आम्हाला 1 कोटी या ठिकाणी जवळ रक्कम मिळाली. त्या रकमेतून या ठिकाणी सभामंडपच्या खोल्या असतील, हे सभामंडपचं शेड असेल, या ठिकाणी पेविंग ब्लॉक असतील, अनेक इतर या सुशोभीकरण असेल, खूप असं कार्य आम्हाला भाऊच्या माध्यमातून झाल्यामुळं खूप मदत झाली. आणि या परिसरातील एक मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने एक सर्वांचा आराध्य दैवत हे गणपती बाप्पा झालेलं आहे. या परिसरात कुठेही गणपती मंदिर नसल्यामुळे सर्वजण या ठिकाणी हजारोंनी भाविक या ठिकाणी येतात. या ठिकाणी हरिभक्तपरायण आपल्या आळंदी क्षेत्रातील पितामह ज्यांना मानलेला आहे असे आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा या ठिकाणी येऊन गेलेत. गुरुवर्य भास्करगिरी बाबा यांचं कायमच आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी त्यांनी विडा उचलला का तुम्हाला हे मंदिर बनवावंच लागेल आणि बाबांनी पुढाकार घेतला. आणि बाबांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बाबांनी पहिल्या वेळेस स्वतःची 11 हजाराची पावती दिली आणि बघता बघता 8 महिन्याच्या आत हे मंदिर एक इतिहास झाला की 8 महिन्याच्या आत हे
जवळजवळ 50 लाख रुपये खर्च करून हे मंदिर पुरं झालं. आज त्या मंदिराला अजून 8-10 लाख 12 लाख शिल्लक आहे, काम थोडं बाकी आहे. परंतु असं या ठिकाणचं कार्य आणि या ठिकाणी हे पावन गणपती मंडळ अतिशय तन मन धनाने आपला जसं आपण प्रपंच पाहतो तसंच या गणपती देवस्थानची देखभाल हे सर्व करीत असतात. महिला मंडळ देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी कार्य करतात आणि म्हणून सप्ताह म्हटलं म्हणजे जवळजवळ 1-2 महिन्यापासून अगोदरच तयारीला लागावं लागतं. मानमान्य महाराजांच्या तारखा सर्व या ठिकाणचं अन्नदान असेल, नाश्ता असेल, हे सर्व नियोजन करत असताना या ठिकाणी जवळ सकाळी पहाटे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 4-6 काकडा भजन होतं, सकाळी आरती आणि सकाळी 7-11 वाजेपर्यंत श्री गणेश महापुराण या ग्रंथाचं या ठिकाणी पारायण होतं. त्यामध्ये बरेचसे भाविक या ठिकाणी पारायण करण्यासाठी अन्नदान करत असतात. ते जवळजवळ 50-1 क्विंटलचं अन्नदान दुपारी होत असतं आणि संध्याकाळी 5-7 या वेळेदरम्यान या ठिकाणी जे हरिभक्तपरायण महाराजांचे कीर्तन होतात आणि त्यानंतर अन्नदान होतं. या गावात आणि परिसरातील भरपूर लोक अन्नदान करतात. जवळजवळ रोजचं 3-4 क्विंटलचं अन्नदान रोजचं होत असतं. 4-5 हजार पब्लिक आपले या ठिकाणी रोज उप